रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर इचलकंचित खबरदारी. पालिकेच्या वतीनं जनजागृतीसह दंडात्मक कारवाई. जे नागरिक विना मास्क फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. इचलकरंजी नगरपालिकेद्वारे जनजागृती करण्यासह दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी सर्वत्र गेल्या 2 वर्षापासून धुमाकूळ घालत आहे. सध्या ओमायक्रॉन नवीन व्हायरस आला आहे, त्यामुळे राज्य सरकारने याची खबरदारी घेतली आहे. त्याचा पहिला रुग्ण मुंबईमध्ये सापडल्यामुळे राज्य सरकार व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जे नागरिक विनामास्क फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्ण सध्या कमी झाल्यामुळे सर्व नियम शिथिल करण्यात आले आहेत, पण या नवीन व्हायरसमुळे सतर्क राहण्याचे आदेश सध्या राज्य सरकारने दिले आहेत. इचलकरंजी नगरपालिकेच्या व पोलीस दलातर्फे जे नागरिक विनामास्क फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे व त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. सध्या नागरिक राजरोसपणे विनामास्क शहरामध्ये फिरताना दिसून येत आहेत. इचलकरंजी नगरपालिकेने फिरते पथक नेमलं आहे. या पथकाकडून नागरिकांना जागोजागी जाऊन प्रबोधन करून 500 रुपयांचा दंड करत आहेत, पण नागरिकांनीही खबरदारी घेणं गरजेचं आहे. महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे.